महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून गेल्या दोन महिन्यांपासून पाणी पुरवठ्याच्या विविध देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली पाणी पुरवठा बंद करण्यास सुरुवात केली आहे यामध्ये जानेवारीमध्ये दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवून दुरुस्तीचा नवा विक्रम केलाय परंतु प्रशासनाकडून पाणी कपातीसाठी ही नवीन खेळू सुरू असून सत्ताधाऱ्यांनी याबाबत तोंडावर बोट ठेवलाय शहरामध्ये गेल्या काही आठवड्यांमध्ये दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद करण्यात येत असून ही पुणेकरांवर लादलेली अघोषित पाणी कपात आहे का असा प्रश्न आयुक्त सौरभ राव यांना महापौर मुक्ता टिळक यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत विचारण्यात यावेळी पुणे शहरामध्ये दर गुरुवारी विद्युत विषयक आवश्यक कामे करण्यात येणार असल्यामुळे पाणी पुरवठा बंद करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय प्रत्यक्ष शहरामध्ये कुठे दुरुस्ती करण्यात आली आहे जलवाहिन्यांची दुरुस्ती कोणत्या ठिकाणी झाली याबाबत ही ठोस उत्तरे देण्यात आली नाहीत पुढील काही महिने पाणी गळती रोखण्यासाठी लहान मोठी दुरुस्तीची कामे करणार येणार लहान मोठी दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलंय यामुळे मात्र पुणेकरांना दर आठवड्याला दोन दिवस पाणी कपातीला तोंड द्यावं लागणार आहे